तरी आज आपण मस्त मशरूम मसाला केलाय आणि बघा काय सुंदर झालाय. फक्त 2 स्टेप्स मध्ये बिना झंझट पटकन तयार होतो. काही पदार्थ आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतात की काय, त्यातलाच एक प्रकार म्हणजे मशरूम मसाला. पण खरं सांगू का, करायला अगदी सहज सोपा आहे. अगदी पनीरच्या भाजीपेक्षा सोपं म्हटलं तरी चालेल. हा व्हिडिओ पाहिला ना की तुम्हाला वाटेल अरे एवढं सोपं होतं हो, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. खूप खूप सोपी रेसिपी दाखवणार आहे, चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा मशरूम मसाला किंवा मशरूमची ग्रेव्ही कशी करायची ते बघणार आहोत. खरं तर मशरूम हा एक भारतीय प्रकार नाही आहे, म्हणजे आपण असं रेग्युलरली ते खात नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे करायची पद्धत पण वेगळी असेल का. पण असं काही नाही, इथं मी तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत सांगितली आहे. तुम्हाला वाटेल की अरे बाकीच्या भाज्यांपेक्षा मशरूम करायला खूप सोपे आहेत, अगदी पटकन तयारसुद्धा होतं आणि फार काही पसारा लागत नाही. तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊयात. तर इथं मी घेतला आहे 1/2 किलो मशरूम. तर मशरूम बाजारातून आणल्यानंतर त्याचं आधी वरचं साल काढायचं. जर याची देठं असतील तर ती फार लांब असतील, थोडी कापून घ्यायची. मोठा मशरूम असेल तर मी त्याचे 4 भाग केलेत आणि छोटा मशरूम आहे तर त्याचे मी असे अर्धे अर्धे भाग करून घेतलेले आहेत. याच्या वरचं साल आपल्याला फक्त काढून टाकायचं आहे. तर 1/2 किलो मशरूम घेतला आहे, त्याला मी बारीक कापून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी काय लागणार आहे ते बघू. तर ग्रेव्हीसाठी इथं मी 3 कांदे उभे पातळ कापून असे तळून घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो बिया काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 100 ते 150 ग्रॅम ताजं आंबट नसलेलं दही, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला किंवा कुठलाही गरम मसाला वापरू शकता. त्याचसोबत इथं मी घेतली आहे 1/2 चमचा हळद. पुन्हा मी इथं थोडासा गरम मसाला घेतला आहे, किचन किंग मसाला आणि गरम मसाला. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसालाच थोडासा वाढवून घ्यायचा. 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे. हे झालं आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणारं सामान. आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1/2 ते 1 चमचा जिरं, 1 इंच दालचिनी, थोडीशी जावित्री घेतलेली आहे, त्यासोबत 1 चक्रफूल आणि 2 ते 3 लवंग घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आणि फोडणीमध्ये घालण्यासाठी आपण परत 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे. आता पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा टोमॅटो बिया काढून घ्यायचा, म्हणजे आंबट लागत नाही. टोमॅटो घेतला आहे, तळलेला कांदा घेतला आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ. तर हे बघा, आपली ही कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे. आता एका मोठ्या बोलमध्ये हे मशरूम्स घ्यायचे. यामध्ये आपण ही तयार करून घेतलेली कांदा टोमॅटोची सगळी पेस्ट घातली. आता यासोबत यामध्ये घालायचे दही, आलं लसणाची पेस्ट. अशी आलं लसणाची पेस्ट शक्यतो ताजी ताजी वापरायची, कुठल्याही पदार्थाला चव खूप छान येते. धणेपूड, किचन किंग मसाला, गरम मसाला पावडर, हळद घालायची, बेडगी मिरची पावडर घालायची 1 मोठा चमचा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य या मशरूम्सला चांगलं लावून घ्यायचं. ऑलमोस्ट 80 ते 90% साहित्य आपण याच्यामध्येच टाकून घेतलेलं आहे. तर आपण सगळं साहित्य मशरूमला लावून घेतलं आहे. आता याच्यावर झाकून याला 1/2 तास असंच मुरवत ठेव. तर आपण मशरूम्स मॅरिनेट करायला ठेवले होते, जवळपास 1/2 तास होत आलेला आहे. आता भाजी करून घेऊ. आता कढई तापायला ठेवली, त्यामध्ये घ्यायचं आहे 3 टेबलस्पून तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा, लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल तापलं आहे, यामध्ये घालूयात खडे मसाले, चक्रफूल, दालचिनी अशी तोडून घातली, जावित्री, लवंग आणि जिरं. आता गॅस कमी करून यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची, म्हणजे ग्रेव्हीला रंग चांगला येतो. याला थोडंसं मिसळायचं आणि यामध्ये हे मशरूम्स घालायचे. तर याला चांगलं 2 मिनिटासाठी मिक्स करत राहायचं. तर याला मी 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला 10 ते 12 मिनिटं मंदाचेवर शिजवून घ्यायचं. तर एक 10 ते 12 मिनिट ही भाजी आपण झाकून शिजवली. मध्ये मध्ये मी फक्त काय केलं, 1-2 वेळा याला हलवून घेतलं आणि हे बघा काय मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. मशरूम्स शिजायला फार वेळ लागत नाही, लगेच पटकन शिजतात कारण ते एकदम सॉफ्ट असतात.
आता फक्त यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपला हा मशरूम मसाला तयार झाला. हा तुम्ही बटर रोटीसोबत खाऊ शकता. अगदीच काही नाही तुम्हाला करायचं तर फुलके करा, त्याला थोडंसं बटर किंवा तूप लावा, त्याच्यासोबतसुद्धा खूप खूप छान लागतो. त्यानंतर अगदीच काही नसेल तर चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा, कसाही खा, चवीला तुम्हाला नक्की आवडेल, इतका छान लागतो. आणि तुम्ही बघितलं आपण काही केलं नाही, मशरूम्समध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट, सगळे मसाले घातले आणि त्याला शिजायला ठेवलं आणि कुठल्याही झंझटशिवाय मस्त ही मशरूम मसाला ग्रेव्ही तयार झाली. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी मस्त रंगसुद्धा बघा काय सुंदर आलेला आहे, चवीलासुद्धा चांगली लागते. आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.